आज रविवार आहे. आज सकाळी आपण मल्लारी सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक पारायण केलेलं आहे. आमच्या प्रतिनिधींनी कशावर पारायण केलं त्या ग्रंथाचा ओळख परिचय करून द्यावा. ओळख परिचय करून देण्याचं प्रयोजन असं की कुटुंबात शांतता, सौख्य, समाधान नांदावं त्यासाठी या ग्रंथाचं वाचन पठन कुटुंब प्रमुखांनी प्रति रविवारी केल्यास कुटुंबात अखंडत्व आणि एकता निर्माण होते. एरवी बाप घरात असेल तर बेटा बाहेर जात. बाप बेट्यांचं जमत नाही अशा वेळी आपण समजून घ्यायचं आपल्या घरात खंडोबाच्या सेवेची उणीव आहे, तथा आपण त्याचे ऋणी आहोत. काहीतरी आपलं ऋण खंडोबाकडे बाकी आहे, म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांना एक धोतर उपरण, सव्वा पाव हळद आणि पुरोडा वरचा नैवेद्य करावा. एवढं केलं तरी फार झालं, अन्य गोष्टी सांगण्यासारख्या नाही, त्या खर्चिक आहे. आणि बरेच लोक त्याला व्यवसाय आणि व्यसनाची साथ दिल्यामुळं त्याचं विडंबन करण्यापर्यंत ते पोचलेले आहे. तपशील न बोल, म्हणून साध्या भोळ्या सोप्या पद्धतीत खंडोबाची सेवा केली तर कुटुंबाचा खेळ खंडोबा होत नाही. मराठी भाषेत बोलायचं झालं, कुटुंबाची एकता ठेवायची असेल तर कुटुंबातल्या प्रतिनिधींनी प्रति रविवारी मल्लारी सप्तशती वाचायला एकच तास लागतो. एका तासाभरात तुम्ही खंडोबाची मनोभावे सेवा करू शकता, हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळं बरीच मुलामुलींची लग्न थांबलेली आहे, प्रलंबित आहे. आशीर्वाद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या साऱ्या गोष्टी समस्या म्हणून आपण बघत असतो. म्हणून या सर्व समस्यांची पाळंमुळं कुठे अडकलेली आहे त्याला कुलधर्म कुलाचार म्हणतात.